तर मुंबईत टीम इंडियाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी झाली आहे. मरीन ड्राईव्हवर ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक ही निघणार आहे. तर मिरवणुकीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात असेल. सायंकाळी वानखेडे स्टेडियमवर स्वागतासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मिरवणुकीला मोठा पोलीस बंदोबस्त देखील तयार असेल. मुंबई विमानतळावरून बसने सर्व खेळाडू मरीन ड्राईव्ह येथे दाखल होतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम खरंतर असेल. त्याआधी केक कटिंगची दृश्य आपण पाहतोय. सेलिब्रेशन हे टीम इंडियाकडून करण्यात येत आहे. It's amazing feeling, man. इसके लिए काफी मेहनत की है ये हाथ में आने के लिए. आई एम सो ब्लेस्ड कि मैं आज ये ट्रॉफी और ये ब्यूटीफुल मेंबर जो प्लेइंग 11 जो टॉप 15 है तो बहुत ही अच्छा लगा है. सो एक्साइटेड. This feeling you can't express in words. I think I'm so lucky to have this. Please come. Welcome home, sir. Thank you. जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि त्या स्वागताची दृश्य ही आपण पाहत आहोत. टीम इंडिया मायदेशी परतल्यानंतर केक कटिंग करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यासोबतच जेव्हा ते विमानतळावर दाखल झाले, दिल्ली विमानतळावर दाखल झाले, तेव्हा मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती. थाटात त्यांचं स्वागत चाहत्यांकडून करण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा हॉटेलवर टीम इंडिया पोहोचली त्यानंतर भांगडा करून आनंद साजरा करण्यात आला. तर वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचं हे सेलिब्रेशन आपण पाहिलं. टीम इंडिया मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत टीम इंडियाचं करण्यात आलं. तर कॅप्टन रोहित शर्मा याला देखील शुभेच्छा या देण्यात आलेल्या आहेत. रोहित शर्मा त्यासोबतच शिलेदारांचं मोठ्या थाटात भारतात परतल्यानंतर स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आज मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी रॅली मुंबईत निघणार आहे.